त्या परत देणार आहेत आपल्याला. आई 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 असं नका ना करू. आई 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 माझं चुकलं ना आई, मी तुम्हाला विचारायला हवं होतं. हा संपदा, आपल्याला एका बाबतीत समझोता करून घ्यावा लागणार आहे. समझोता? आता काका तुम्ही पण मला अटी घालणार का? मी तुझा महागुरु आहे, विसरलेस? सॉरी. बोला काय म्हणताय महागुरु? हा तर तुला स्वानंदीचं नाक ठेचायचंय, मला ललिताचा तोरा उतरवायचा. करेक्ट आहे काका. म्हणजे खर तर आपल्या दोघांनाही त्या दोघींनाही आपापली जागा दाखवून द्यायची. हे सगळं ठीक आहे, पण आपल्याच शेपटीभोवती गोलगोल का फिरताय? मुद्द्यावर या ना. हा मी सांगतो तसं जर केलंस ना तर आपल्याला हवं तसं घडेल. काय करायचंय? फोनवर नाही बोलताय ना, सांगतो तिथे मला येऊन भेट. आणि बाहेर निघताना एक काळजी घे, वच्ची मावशी आजूबाजूला कुठे नाहीत ना हे बघ. का? त्या दबा धरून बसतात, डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्याला जसे धरतात ना तसे मागून येऊन मानगुट धरतात. असं नकोस तू, त्या लाय डिटेक्टर आहेत. आपण खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे त्यांना बरोबर कळत. ओके. आई पण कुणाला सांगायचं नाही असं ललिता त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पण मी तुम्हाला सांगायला हवं होतं आई. मला कळलंच नाही मी का आणि कशी याच्यात अडकत गेले. नंतर सुद्धा मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं आई. मी यांच्याशी पण खोटं बोलले हो. मग त्याला कसं कळलं? माझं पासबुक अपडेट करायला गेले होते, तिथे कळलं त्यांना मी एफडी मोडली म्हणून. मग यांनी विचारलं मला. आणि तू त्याला खोटं सांगितलंस? हो आई, मी त्यांच्याशी पण खोटं बोलले. मी सांगितलं माझ्या शाळेतल्या एका बाईंना पैशाची गरज होती, तिला मदत केली म्हणून. खोट्या बाईची 4 दिवसांची सोबत. संपदाचा फोन? हा बोल बाळा. सॉरी मी चुकले, तुला आवडत नाही ना बाळा म्हटलेलं. आई आई तसं काही नाही अगं, त्या दिवशी माझा मूड चांगला नव्हता म्हणून माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. तू नाही मला बाळा म्हणणार तर कोण म्हणणार? आणि तसे मी बाळच आहे ना तुझं. तू असं बोललीस ना की बाळच वाटतेस. मला सांग कशी आहेस? नाही, माझा मूड बिलकुल चांगला नाहीये, फार मन उदास वाटतंय. तुझी खूप आठवण येते अगं. अगं मग तू ये ना इथे. तू नारळी पौर्णिमेला पण आली नाहीस, तुझा फोनही नाही आला. हो ना, मला यायलाच नाही जमलं. आई तुझ्या हातच्या ओला नारळाच्या करंजा, तुझ्या हातची वालाची उसळ किती दिवस झालं मी खाल्लंच नाहीये. आणि मला कालपासून तुझ्या हातचे मोदक खावेसे वाटतात. ते सगळं आपण करू, पण तू ये इथे. आणि मोदक तर काय आता उद्या होणारच आहेत, संकष्टी आहे ना, येतेस उद्या? हो हो चालेल. आणि तसंही उद्या संडे म्हटल्यावर सगळेच घरी असतील, सगळ्यांची भेट होईल. हो हा, फक्त स्वानंदीची भेट होणार नाही. अगं तिला सुद्धा बोलवून घेऊया आपण. आई नको ग, हे बघ तुला एकच दिवस सुट्टी मिळते, त्यात पण सगळ्यांचं करत बसण्याचा त्रास, तुला आरामच नाही मिळत. हे बघ लेकीच्या माहेरपणाचा आईला कधीच त्रास होत नाही. शिवाय कितीतरी दिवसात तुम्ही दोघी सुद्धा इथे एकत्र आला नाही आहात. पण काय माहित मी आल्यावर स्वानंदी येईल की नाही. का नाही येणार ती? मी बोलवून घेते तिला, येईल ती. हो चालेल आई,
तुझ्याशी बोलल्यावर खूप बरं वाटत ग मला, कारण मी तुझी आई आहे संपदा, आणि आई ही असावीच लागते, ती अशीच मिळत नाही कुठे. हो, आणि तसं याजी म्हणतेस, देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून तो प्रत्येक घरी आई पाठवतो. ए बाई, तू असं काहीतरी बोलू नकोस, तू असं काही बोललीस ना की मला वाटतं काहीतरी होईल आणि आपल्यात भिंत उभी राहील. अरे अशी कशी भिंत उभी राहील, आणि मी बरी राहू दे. अग, तुझ्या हातची वालाची उसळ, तुझ्या हातचे मोदक खायला त्या भिंतीवरून चढून यावं लागेल ना मला. बर चल, मी फोन ठेवते. हा, आणि तू उद्या ये, मी वाट बघते. स्वानंदीला पण बोलवते मी. ठेवू? हो आई, चालेल, बाय. अच्छा. कामाच्या गडबडीत विसरायच्या आधी स्वानंदीला कळवायला हवं. चला. वहिनी, बाळू दादा नाही येत तर 2 दिवस झाले ना की वरपासून सगळं झाडून काढावं लागतंय. खरंच पळायचं पण नाही ना, ते होते तेव्हा न सांगताच सगळं करायचं. हो अगं, खरंच आहे ते. म्हणजे खिडकीतून एवढी धूळ येत असेल की पंखेही मळतात हेही आपल्याला माहिती नव्हतं. हो, आपल्याला वाटायचं की ते फक्त केर काढतात आणि फर्निचर पुसतात. नाही, खूप काम पडायचं त्यांच्यावर. खरंच आपल्याला आधार आहे ना त्यांचा. वहिनी, त्यांना ना एकदा फोन करून बघायला हवं, त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनचं काय झालं कळलंच नाही आपल्याला. हो ग. बघ कोणाचा फोन आहे. हो, बघते. आईचा फोन आहे. हॅलो, काय ग, काय झालं? हा अग स्वानंदी, तसं काही विशेष नाही, पण संपदाचा फोन आला होता. आणि उदास वाटली ग मला ती. म्हणजे? म्हणाली तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. माझ्या हातच्या खाण्याची पण आठवण काढत होती ग. आवाज पार खोल गेला होता पोरीचा. आता काय करायचं मग? तूच सांग ना काय करूया. आई, मला भीती वाटते तिची. मोठी बहीण आहे म्हणून फार काही बोलता येत नाही. अगं, पण ती कधी काय करेल ना ह्याचा भरोसा नाही ग. आता बदलली आहे ती. तुझी पण आठवण काढत होती. म्हणाली उद्या मी घरी आले तरी स्वानंदी भेटणार नाही मला. अच्छा, उद्या येणार आहे का घरी? हो, तिला ना मोदक खायचेत. मी तिला म्हटलं की तुला स्वानंदीला भेटायचंय ना, मग आपण स्वानंदीला पण बोलावून घेऊ. तू येशील ना ग स्वानंदी? ए बाळा, तू बोलत का नाहीयेस? अग, तिचा आवाज ऐकून ना कस तरीच झालं मला. नेहमी तोऱ्यात बघायची सवय ना संपदाला. असा केविलवाणा आवाज ऐकून खूप हुरहुर लागून राहिली ग मनाला. आई, येते मी. आणि नको काळजी करूस, मी बोलेन तिच्याशी. तिला नाही एकटीला राहू देणार. नक्की आहे हा? तुम्ही दोघीही जेवायलाच या माहेरवाशिणी. उद्या वाट बघते मी. बाय. काय ग, काय म्हणत होत्या काकू? माहेरी बोलावलंय, संपदाताई येणार आहे. अरे वा, दोघी माहेरवाशिणी. हो, पण मी जातेच. रविवार आहे ना, सगळेच भेटतील. आणि खूप दिवस झाले मला ना बाबांसाठी काहीतरी करून न्यायचंय. अगं बनव ना मग, मी मदत करेन तुला. मला सांग काकांना काय काय आवडतं. बाबांना ना सुरळीच्या वड्या, भरली भेंडी आणि तोंडली भात. ग्रेट. स्वानंदी सगळं आहे घरात, मी मदत करेन तुला. आणि आपण काय करूया माहितीये, घरच्यांसाठी पण आपण टेस्ट करूया, म्हणजे आपल्याला डबल मेहनत नाही करावी लागणार. डन, मज्जा येणार उद्या. अँटी करप्शन ब्युरो मधून आलो. अँटी करप्शन ब्युरो माझ्या केबिन मध्ये. काय देशपांडे साहेब, लाच घेतल्याच्या आरोपावरून तुम्हाला ताब्यात घेतोय.